हॅलो, सेलिब्रिटी कट्ट्यावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच एक चरित्रकथा आपण पाहणार आहोत. येत्या 15 ऑगस्टपासून सिंधुताई माझी आई ही मालिका सुरू होणार आहे. सो त्यानिमित्तानेच मी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत गप्पा मारणार आहे. ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी कट्टा. थँक्यू, नमस्कार. या मालिकेमध्ये तुम्ही पार्वती साठे म्हणजे सिंधूची आजी हिचा रोल करताय, तर काय सांगाल त्याबद्दल? ही प्रत्यक्षात भूमिका येणं, ती ॲक्सेप्ट करणं, काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल? अनाहूतपणे, अचानकपणे एकदा आमचे प्रोड्युसर मंगेश जगतापांचा फोन आला की ताई, आत्ता ह्या 4-5 दिवसामध्ये सिरियलचं शूट सुरू होतं आहे, तर तुम्ही कराल का? म्हटलं, अरे मला म्हटलं एवढा वेळ नाही आहे, 15-25 दिवस नाही देऊ शकत. नाही, तुमचे थोडेच दिवस लागणार, आम्ही ॲडजस्ट करू. म्हटलं, अरे काय, आता निगेटिव्ह कॅरेक्टर आहे वगैरे असं सांगितलं. अरे कुठली सिरियल आहे, काय आहे? तू सिंधुताईंच्याबद्दल करतो. अरे वा, म्हटलं, मग हा ही संधी सोडताच कामा नाही अजिबात, कारण गेली 7 वर्ष मी कुठलीही सिरियल केलेली नव्हती, आणि मला अशी कुठली तरी करणार सिरियल करायची तर चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या लोकांपर्यंत चांगली पोहोचावी अशा पद्धतीचं एखादं प्रोजेक्ट हवं होतं. कारण मी माझ्या मधल्या काळामध्ये भरपूर काम केलं आहे, कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे, कारण कलाकार तंत्रज्ञांसाठी काम केलेलं आहे. आमच्या श्रीमंत एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेद्वारे कोरोनामध्ये कलाकार तंत्रज्ञांसाठी आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या. त्याच्यानंतर नाटक केलं, धनंजय माने इथेच राहता. त्याच्यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम करते आहे. आणि असं खूप काम, खूप बिझी आहे, त्यामुळे मालिकांसाठी तेवढा वेळ मिळणं शक्य नव्हतं. पण जेव्हा मंगेश सरांनी सांगितलं की एवढे इतके दिवस तुमचे लागतील तर प्लीज करा, म्हटलं नक्की करणार. सिंधुताईंच्यावरती एवढं मोठं व्यक्तिमत्व, एवढी मोठी समाजसेविका, तर नक्की त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती असेल मालिका तर नक्की करणार. आणि त्यांनी सांगितलं, तुमचा रोल एकदम दणकेबाज आहे, बघा तरी करून वगैरे. म्हटलं नक्कीच करेन, म्हटलं. आणि अशा पद्धतीने पार्वती अजी मी करते आहे. काही शूटिंग झालं आहे का तर या मालिकेच्या रिलेटेड? आत्ता काही चित्रीकरण झालं आहे का? आणि झालं असेल तर लक्षात राहिलेला प्रसंग कुठला असेल? झालं आहे ना, लक्षात सगळेच प्रसंग आहेत माझ्या. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषा. भाषेवरती थोडं मेहनत घ्यावी लागली, कारण वर्धाकडची भाषा आहे ती, म्हणजे विदर्भातली भाषा आहे, आणि आपण सहजासहजी ह्या भाषेमध्ये बोलत नाही. मला सवय आहे ग्रामीण भाषेमध्ये बोलायची, तर हे करताना मला ते थोडंसं मेहनत घ्यावी लागली, कष्ट घ्यावे लागले. पण जे काही नंतर आकाराला आलेलं आहे ते खूप छान आहे, आणि आमच्याबरोबरचा सगळा युनिट खूप छान आहे, आमचे आर्टिस्ट सगळे खूप चांगले आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत, त्यामुळे एक चांगलं प्रोजेक्ट लोकांच्या पुढे आता येणार आहे. थँक्यू सो मच. ॲक्च्युली प्रिया मॅमकडे वेळ खूप कमी असल्यामुळे, वेळेची मर्यादा आधीच आम्हाला दिली गेलेली असल्यामुळे हा इंटरव्ह्यू मला इथेच थांबावा लागतो आहे. पण जाता जाता प्रिया मॅम पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना मालिकेबद्दल आवाहन करा. 15 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका एक नवी मालिका, सिंधुताई माझी माई. थँक्यू. थँक्यू सो मच.